सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध आणि अशुद्ध पदार्थांबद्दल जाणून घेऊ. तुम्ही बाजारात खरेदी करण्यासाठी जाता का? जर तुम्ही आजकाल बाजारात विकल्या जाणाऱ्या दूध, तूप, ज्यूस इत्यादीचे डबे लक्षपूर्वक पाहिलेत तर सर्व डब्यांवर 100% शुद्ध किंवा शुद्ध असे लिहिलेले आढळेल. तुम्ही सांगू शकता का की शुद्धचा अर्थ काय आहे? तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीसाठी जर कोणत्याही पदार्थात भेसळ नसेल तर आपण म्हणतो की तो पदार्थ शुद्ध आहे. परंतु वैज्ञानिक परिभाषेत देखील शुद्ध पदार्थाचा हाच अर्थ आहे का? नाही. जेव्हा एखादा वैज्ञानिक एखाद्या पदार्थाला शुद्ध म्हणजे प्युअर म्हणतो तेव्हा त्याचे तात्पर्य आहे की त्या पदार्थात असलेले सर्व कण समान रासायनिक संघटनाचे आहेत. एखादा शुद्ध पदार्थ म्हणजे प्युअर सबस्टन्स एकाच प्रकारच्या कणांनी मिळून तयार झालेला असतो. तर आता तुम्ही विचार करत असाल की अशुद्ध पदार्थ म्हणजे काय? जे पदार्थ दोन किंवा दोनपेक्षा अधिक शुद्ध घटकांच्या एकत्र येण्याने तयार होतात त्यांना अशुद्ध पदार्थ म्हणजेच इम्प्युअर सबस्टन्स म्हणतात. त्यांना आपण मिश्रण म्हणजे मिक्सचर देखील म्हणतो. चला आता आपण शुद्ध आणि अशुद्ध पदार्थांबद्दल काही उदाहरणाद्वारे आणखी जाणून घेऊ. चला आपण मिठाचे उदाहरण घेऊ. मीठ हा एक शुद्ध पदार्थ म्हणजेच प्युअर सबस्टन्स आहे का? त्यासाठी आपण प्रथम या गोष्टीची पडताळणी करूया की मीठ एकाच प्रकारच्या कणांनी मिळून तयार झाले आहे का. इथे तुम्ही मिठामध्ये उपस्थित सोडियम क्लोराईडचे कण पाहू शकता. हे कण एक समान आहेत का? नक्कीच. मिठाची संरचना सोडियम क्लोराईडच्या समान रेणूंनी तयार झाली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मीठ एक शुद्ध पदार्थ म्हणजेच प्युअर सबस्टन्स आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मीठ सोडियम क्लोराईडच्या रेणूंपासून तयार झालेले आहे. तर आपण मिठाला एखाद्या भौतिक प्रक्रियेद्वारे सोडियम आणि क्लोरीनच्या मूलद्रव्यांमध्ये पृथक करू शकतो का? नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की शुद्ध पदार्थ आपण कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे इतर प्रकारच्या मूलद्रव्यांमध्ये पृथक करू शकत नाही. तुम्ही आणखी काही शुद्ध पदार्थांच्या उदाहरणांचा विचार करू शकता का? होय. साखर, पाणी, सोने, हिरा ही आणखी काही शुद्ध पदार्थांची उदाहरणे आहेत. 1 किलो साखर आणि 10 किलो साखरेचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समान आहेत का? नक्कीच. यातून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की शुद्ध पदार्थांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म एकसारखे असतात. चला आता आपण साखर आणि पाण्याचे मिश्रण पाहूया. हा शुद्ध पदार्थ आहे का? चला या प्रश्नाचे उत्तर आपण एका कृतीच्या मदतीने जाणून घेऊ. एका चंचुपात्रात तुम्ही हे साखर आणि पाण्याचे मिश्रण घ्या आणि नंतर ते बर्नरच्या मदतीने गरम करा. तुम्हाला काय दिसतं? अगदी बरोबर. बाष्पीभवनामुळे पाण्यात विरघळलेली साखर पाण्यापासून वेगळी होते. परंतु आपण साखर आणि पाण्याला एखाद्या भौतिक प्रक्रियेद्वारे त्यांच्या मूलद्रव्यांमध्ये पृथक करू शकतो का? नाही. या कृतीतून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की साखर आणि पाण्याचे मिश्रण एक अशुद्ध पदार्थ किंवा मिश्रण आहे. जे दोन शुद्ध पदार्थ साखर आणि पाणी यांपासून तयार होते. तुम्ही आणखी अशुद्ध पदार्थांच्या उदाहरणांचा विचार करू शकता का? पोटॅशियम परमँगनेट आणि पाण्याचे मिश्रण, चहा, माती ही आणखी काही अशुद्ध पदार्थांची उदाहरणे आहेत जी एक किंवा एकापेक्षा जास्त शुद्ध पदार्थांनी मिळून तयार झाली आहेत.
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध पदार्थांची म्हणजेच प्युअर आणि इम्प्युअर सबस्टन्सेसची व्यवस्थित माहिती झाली असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण अशुद्ध पदार्थ किंवा मिश्रणांच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया.